नाशिक शहर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदी मात्र दुथडी भरून वाहतेय. नदीच्या बाजूला असलेली भाजी मंडई पाण्याखाली गेली आहे, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. नाशिकच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. इगतपुरीत तब्बल 195 मिलीमीटर तर त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 3 तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळलाय. पावसाच्या पुनरागमनानं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळालाय, कारण दुबार पेरणीचं संकट तुर्तास तरी टळल्याचं दिसतंय. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. कालपासून नाशिकमध्ये पावसाचा जोरदार आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. मी आत्ताच गोदावरी नदीकाठी उभा आहे, आपण बघू शकतो कालपासून संततधार पाऊस जे नाशिकमध्ये सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदी ही एकूणच दुथडी भरून वाहताना आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात नदीला हे पाणी आल्याचं चित्र एकूणच नाशिकमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतो आहे. त्याच पद्धतीने इगतपुरीमध्ये तब्बल 195 मिलीमीटर जे आहे पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वरमध्ये देखील जवळपास 125 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम भाग जो आहे एकूणच नाशिकचा, या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात धरणं आहेत. या धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर अधिक असल्याने धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ होण्याचा अंदाज जो आहे तो प्रशासनाने व्यक्त केला आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत. कॅमेरा पर्सन तब्रेश शेखसह किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक.